बोलण्याचं कारण की स्वामी संभाजी ब्रिगेड मागच्या अनेक वर्षामध्ये मराठा समाजाचे किंवा सर्व जाती धर्मातील लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी संघटनेला भवितव्य असते. त्या संघटनेला योग्य वेळी योग्य निर्णय देखील घेणं गरजेचं असते. त्या माध्यमातून आज एक निर्णय घेण्यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेड मागच्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षण, शेतकऱ्यांची कर्जमाफी, विद्यार्थ्यांना होणारे अन्याय व गावागावामध्ये होणारे खोटे भाषणाचा त्या अनुषंगाने अनेक लोक वेगवेगळ्या वावड्या ओढतात की आपल्याला याला पाठिंबा नाही किंवा याला हे करायचं. परंतु मराठा समाजातला कुठलेही किंवा काँग्रेसला पाठिंबा द्यायचा आणि भाजपला मिळवायचं असं कुठल्याही समाजाच्या नेत्यांनी किंवा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी अशी भूमिका घेतली. मराठा समाजात किंवा अन्य समाजामध्ये आंदोलन करण्याचा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, आंदोलन केलं पाहिजे. त्याचबरोबर लोकशाहीने आपल्याला आज स्वाभिमान समाजवाडीनी दोन उमेदवारांना पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे. नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापराव चिखलीकर व बाबूरावजी कदम कोळीकर हे हिंगोली लोकसभेतून आहेत. या दोन व्यक्तीला पाठिंबा वैयक्तिक देण्याचं स्वाभिमान समाजाने ठरवलं आहे. कारण का ठरवलं तर जे मराठा समाजासाठी आहे आम्ही त्यांच्यासाठी आहोत. स्वाभिमान समाज मागच्या अनेक वर्षामध्ये अनेकदा आंदोलन करते, त्या आंदोलनामध्ये दोन्ही नेते सहभागी होतात, त्यामुळे या नेत्यांना निवडून आणण्यासाठी स्वाभिमान समाजानं पण केलं आहे. या दोन्ही नेत्यांना आज आम्ही निवडून देणार आहोत 4 जूनला. 4 जूनच्यानंतर या दोन्ही नेत्यांनी मराठा समाजाचे प्रश्न सोडवावे. जर नाही सोडवले तर येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या अनुषंगाने गाठ मराठ्यांशी आहे आणि स्वाभिमान समाजाशी आहे हे देखील त्यांनी विसरू नये. आज मराठीच्यातून आम्ही त्यांना सहकार्य करतो आहे आणि त्यांनी आम्हाला सहकार्य नेहमी नेहमी करतायत. सहकार्यामध्ये अनेक लोकांना वाटत पाकिट माधव देवसरकर कुणाचं पाकिट घेत नाही आहे, तर प्रतापराव चिखलीकर आणि बाबूरावजी कदम कोळीकर हे मराठा आंदोलन प्रत्येकदा असतात. छत्रपती संभाजी महाराजांसोबत आम्ही जो आंदोलन करतो, मुखमोर्चे काढतो, त्या आंदोलनामध्ये नांदेड असो, मुंबई असो किंवा दिल्ली असो, त्या ठिकाणी दोन्ही नेते आवर्जून उपस्थित असतात आणि आमच्या पोरांना मदत करण्याचं काम करत आहेत. त्यामुळे वैयक्तिक स्वाभिमान समाजाचा या दोन्ही नेत्यांना पाठिंबा आहे आणि एकनाथराव शिंदे साहेब यांच्या हात बळकट करण्यासाठी एकनाथराव शिंदे साहेबांना स्वाभिमान समाजाचा हे खुल्लेआम पाठिंबा आहे. आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला विनंती आहे, आज जरी आम्ही शांततेत पाठिंबा देत आहोत तर आमचे माणसं किंवा विचाराचे माणसं संसदेत जाऊन आमचा प्रश्न मांडावा. हे जर आमचा विधानसभेच्या पूर्व सगळे सोयरे आणि मराठा आरक्षणाचे 10% जोपर्यंत टिकणार नाहीत आणि सर्व युवकावर गुन्हे मागणार नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. नाही आमची मागण्या नाही मान्य झाल्या विधानसभेला आम्ही यांची जागा दाखवू.